ओम श्री गणेशाय नमः। श्री स्वामी समर्थ माझ्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनस्वी हार्दिक स्वागत करते। स्वामीची आणि प्रार्थना करते की हे स्वामी महाराज, सगळ्यांना सुखात, समाधानात, आनंदात आणि ईश्वरात ठेवा। तुमचं नामस्मरण अखंड या मुखात असू द्या, हीच स्वामीची आणि प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे तो म्हणजे काय, तर 13 फेब्रुवारीला आहे गणेश जयंती, त्या दिवशी विनायक चतुर्थी सुद्धा आहे, अंगारकी योग आहे आणि त्यातल्या त्यात मंगळवार आहे। तर त्या दिवशी आपल्याला आपलं स्वतःचं घर होण्यासाठी एक असा उपाय आहे तो तुम्हाला करायचा आहे, तर त्याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। चला मग व्हिडिओला सुरुवात करते। श्री स्वामी समर्थ। आता काय होतं की खूप वेळेस बजेट आहे पण आपलं घर घेण्याचं होत नाही किंवा तो योग जुळून येत नाही, ऍक्च्युली असंच होतं। कारण प्रत्येक गोष्ट ही ठरलेली असते, केव्हा व्हायची ही ठरलेली असते, आणि असं होतं खरंच की आहे सगळं, पैसे आहे, बजेट आहे आणि घर बघतोय, आवडतं ही आहे, पण ते होत नाहीये। कुठेतरी कुठेतरी अडचणी येत आहे त्या घर घेण्यासाठी। तर मग ज्यांना स्वतःचं घर घ्यायचं आणि अडचण न यावी, म्हणजे माझं लवकरात लवकर घर व्हावं, तर ह्यासाठी एक उपाय आहे। हा उपाय दर मंगळवारी करायचा असतो, गणपती मंदिरात जायचं असतं आपल्याला याच्यासाठी। तर तुम्हाला सुरुवात करायची असेल तर 13 फेब्रुवारी हा दिवस, म्हणजे मंगळवारच्या दिवशी, गणेश जयंतीच्या दिवशी, दिवसापासून तुम्ही सुरुवात करा आणि बघा, तुम्हाला स्वतः तुम्ही या उपायाचा अनुभव घ्या। तर उपाय असा आहे की तुम्हाला दर मंगळवारी गणपती मंदिरात जायचं आहे आणि 2 पुड्या, म्हणजे एक मुठभर गहू आणि थोडा गुळ, तर ह्या हे आहे ना, हे तुम्हाला वेगवेगळ्या पुड्यांमध्ये बांधायचा, एकत्र नाही। एका पुडीमध्ये तुम्ही गहू घ्या, मुठभर गहू आणि थोडासा गुळ हा दुसऱ्या कागदामध्ये पॅक करा, म्हणजे 2 पुड्या तुम्हाला बनवायच्या आहेत। त्याबरोबर तुम्ही पहिल्या दिवशी, म्हणजे जसं तुम्ही मंगळवारी जाला, तर समजा तुम्ही 13 तारखेला मंगळवारी तुम्ही मंदिरात गेले, तर तुमची इच्छा तुम्हाला तिथे बोलायची आहे की मनासारखं घर मला मिळू दे, आणि तुम्हाला तसं, म्हणजे तुमची इच्छा गणपती बाप्पाजवळ बोलायची आहे, तुपाचा दिवा, अगरबत्ती घेऊन जायची आहे, गणपती स्तोत्र तिथे म्हणायची आहे, जमल्यास हनुमान, गणेश चालीसा, गणेश चालीसाचे म्हणजे गणपतीचे 40 नावं, तर हे तुम्हाला म्हणायचे आहेत, आणि तुम्हाला तुमच्या मनातली इच्छा बोलून गणपती बाप्पाला ते अर्पण करायचं आहे, आणि असं तुम्हाला दर मंगळवारी करायचं आहे। तर हा असा उपाय आहे, स्वतःचं घर होण्यासाठीचा खूप पॉवरफुल असा उपाय आहे, केलेला आहे। त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते की याच्या म्हणजे याचा जो रिझल्ट आहे तो खूप छान आहे, खूप छान लागतो। तर किती दिवस करायचा ताई? तर हा तुम्ही जोपर्यंत तुमचं घर होत नाही तोपर्यंत तुम्ही करा। तुम्हाला वाटत असेल की मला 5 मंगळवारच करायचं आहे, तर तसं तुम्ही गणपती बाप्पाजवळ बोला की मी 5 मंगळवार हा करते, मला काही पॉझिटिव्ह रिझल्ट मिळू दे, तर तुम्ही 5 मंगळवार करा, किंवा तुम्ही जोपर्यंत तुमचं घर मिळत नाही तोपर्यंत तुम्ही कंटिन्यू करू शकता। हे तुमच्या मनावरती आहे की तुम्हाला किती दिवस करायचं आहे, 5 मंगळवार करा किंवा 11 करा, किंवा जोपर्यंत तुमचं घराचं स्वप्न पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही करू शकता। फक्त आपली इच्छा गणपती बाप्पाला बोलायची आहे। हा व्हिडिओ आता करण्याच्या मागचं कारण असं आहे की खूप छान असा योग चालून आलेला आहे, मंगळवारी गणेश जयंती, विनायक चतुर्थी आणि अंगारिका योग। तर ही सेवा आहे, ही गणपती बाप्पाची सेवा आहे, हे गणपती बाप्पाचाच उपाय आहे, म्हणजे गणपतीच्या मंदिरात जाऊन आपल्याला करायचं आहे। तर हा इतका छान योग आलेला आहे, तर हा सोडू नका आणि ह्या दिवसापासून तुम्ही सुरुवात करा आणि गणेश चालीसा आहे ती वाचा। तुम्हाला नक्कीच याचा पॉझिटिव्ह रिझल्ट लागेल, पण श्रद्धेपूर्वक आणि भक्तिभावाने आणि विश्वासाने तुम्हाला कुठलाही उपाय केला तर त्याचं फळ हे नक्कीच मिळतं। तर असा हा छोटासा उपाय होता जो मला तुमच्यापर्यंत शेअर करायचा होता। तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कळवा, आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। केलेली सेवा स्वामींची आणि अर्पण करते। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।